नमस्कार आयच्या ब्रेकारात तुमक सगळ्यांक येवकार दुसरी सप्तक या अधिवेशनाचे आणि आम्ही आयला आयले परत तुमचे मऱ्यात आमचे बरोबर जे लौकिक शिलकार जॉयल अफान्सो पांडुरंग गावकार सगळ्यांक येवकार आणि आज दिसतं म्हाका सगळ्यात महत्वाचा विषय जो आयलो तो म्हळ्यार नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचो आणि ताचे ज्या तरेन इम्प्लिमेंटेशन चल्लां ताजो सारकी चल्लां चुकीचो चलला किती चलला विरोधकांनी भरपूर प्रश्न विचारले मुख्यमंत्र्यांनी तितल्याच ताकदीन ताज जबाब देऊ प्रयत्न केलो पण सक्सेसफूल झालो प्रयत्न काय किती ताजे आम्ही आज भाभास बस करूया आणि इंटरेस्टिंग विषय असतात ताजेर सो लौकिक पीच्या विषयाचे नक्की जे एक आणि मुख्यमंत्री समाधानकारक उत्तर दिवप शकलो काय किती अप्रमोद आयचे सेशन स्टार्ट झाले असेंब्ली सेशन स्टार्ट झाले ॲक्च्युली फाटलो जो पहिला दीस असलो असेंब्ली सेशनो ते दिसा एडजेंडम घेऊन घेऊन कॉलिंग या क्वेशनावर सगळं स्किप ज्लो आणि तेना क्वेश्चन पहिले पाच भीत असला क्वेश्चन योपचे चान्सीस असले एन पीचे जो आता दुसऱ्या विका सोमार आज येलो आयजू एज्युकेशनचे क्वेशनवर असले आणि तिथून क्वेश्चन असला आणि असो घातलेला की पाच आमदारांनी तीन काँग्रेसीचे आणि दोन आ, आम आदमी पार्टीचे त्यांच्यानी क्लब क्वेश्चन आणि ते लॉट्स आणि ते अल्ट आल्टन डिकॉस्टा केपेचे जे आदार आहात ते सगळ्यांना उलोवपाक मेळटा आणि तिसऱ्या नंबरार प्रश्न असला पहिल्या नंबर कोर्तालीचो एक कॉन्स्टिट्युएंसी रिलेटेड आसलो दुसऱ्या नंबर उल्हास आणि तिसऱ्या नंबर एका फॉर्टी फाय मिनिट सारखी ते दोन प्रश्न पंधरा मिनिटांनी सोपले आणि हे खूप जण आमदार लिस्टाचेर असले की स्पीकरचा रूल आले पहिले काही लॉट ला तेका तीन सबकेशन विचारपाक मेळटा आणि बाकीचे जे सगळे क्लब म्हणून आहा त्यांना प्रत्येकाक एक एक म्हणून सो so, ते पाचू जणांना पाचू जाणांक पहिला चान्स मेळा त्यांधिकार मेळा विचारपासून व जेव्हा विषय येण अल्टनान अल्टन रिकॉस्टान जेन्ना स्टार्ट केले तेन्ना तेणी इम्प्लिमेंटेशनाची टिचरांची ट्रेनिंग हजाली सगळ्या मांडलो मागी वेन्झीकडे तेन्ना वेन्झीन जी टिचरींग ट्रेन ती लॅब म्हणून आसता तिचो विषय मांडलो अल्टनान परत ते लँग्वेजीचो इशू विषय मांडला त्याचे कन्फ्युजन असले की लँग्वेज वन आर आर वन आर टू आर थ्री असे जे असतं पण पहिली लँग्वेज त्याच्या उपरातून दुसरे हातून ते हातून तिथं फॉरेन लँग्वेज मेळना म्हणून असे ट्रेनिंग टिचरांची झाल्या का ट्रेनर आहात ते कसे हा जे मास्टर ट्रेनर म्हणून ट्रेन केली ते सगळे सारखे हा काय आणि मुख्यमंत्र्यानू त्यां उत्तर दिवप प्रयत्न केले पहिली त्यांनी लँग्वेजीचं डाऊट क्लिअर केला की तशी आपल्याकडे जेव्हा येली फायल त्यांना ते तेंक सारखे केले म्हणलो पहिली इंग्लिश असता मग दुसरे आर टू हातून जो इंडियन लँग्वेजीस कोकणी मराठी हिंदी हातुतलं ऑप्शन आणि आर थ्री हा तितून फॉरेन लँग्वेजी घेवपाक मेळटा फ्रेंच म्हणा पोर्तुगीज म्हणा जर्मन म्हणा तिथून पण एकूत त्यांचे हे तिसरे हितून परत जायला तिसरो ऑप्शन oh. तो एक त्यांच्याने ऑप्शन केलं की तरी फॉरेन लँग्वेजी वसपूच दुसरे लँग्वेजीक जाल्यार आर थ्रीन सुद्धा पहिले हातून जर हिंदी घेतल्या दुसरे हातून मराठी घेऊन जाय ज पहिली कोंकणी घेतल्या मराठी कंटिन्यू कर दुसऱ्या हातून घेऊ फक्त इंडियन लँग्वेजी घेऊ जाय जर ते लॅब म्हणताले ते ती एस सी आर टी हातून त्या स्पेस द फोर करोर रुपीज ते एलोकेशन हा नाईटी लॅक ऑलरेडी दिले हा म्हणजे सँक्शन करून दिले तिचे काम स्टार्ट झालं इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न की ये आदारांचालो की शाळांनी टॉयलेट सारखे असं ऑप्शन पहिले एक, एक शाळा चार मेरून उरपाक शकता एक ती थोडे दीस लेट पर्यंत चलतली थोडे दीस नॉर्मल थोडेशा जवळ ऑप्शन ऑप्ट केलं चार पर्यंत घेतले पाच दीस चलपास शनिवार आयतर सुटी दिवस मेटा असले म्हणजे थर्टी नाईन अवर्स विकली कंप्लीट जाय असं तो मुद्दा असा ते करतो जाल्यार भुरग्यांक टिफिना टिफी मधली च्या लागतली दनपारचे जेवण लागतले ते घराव येतले काय थंयच रावून ते जेवण ही इन्फ्रास्ट्रक्चरची गरज तिथून गव्हर्मेंट स्कुलांचे जे इन्फ्रास्ट्रक्चर ते एक ते दोन वर्सां भितर मेक्स जाग्यार घालतलो म्हटलं प्रायवेटाचे म्हणजे जे एडीड आहात तिखा ते म्हटले सरकारचे ग्रांट्स वेगळा आणि मेनेजमेंटांनी ती जबाबदारी तांकां सगळें सांगलें एनईपीच्या पीच्या ह्याच्यानुसार गरजेनुसार जे करपाक करपाक जाय ते कर सगळे मुद्द्यांचे सीएमात उत्तर दिवपाचे प्रयत्न केले पण विषय क्वेशनवर म्हणजे फोर्टी फाय मिनिट असून ते टाईम पावलं नाग्य गजा कवर वर यू सेटिसफाईड कारण विषय खूप आले जसे सांगल्या तशे मेन आयलो की बाबा सबजेक्ट्स क्रेडिट्स आणि सिलेबस हार कॉलायन चर्चा झाली जे आमक सध्याच्या गजाली भीत किती ऑगमेंटेशन रीऑग्युमेंटेशन करचे पडतले ताजेर भाषाभास झाली एज अ पेरंट वर यू सेटिसफायड सी प्रमोद लेट इज बी व्हेरी क्लिअर डेट एनिपी इज अ वेलकम मूव द इज नो डिनाईंग द फॅक्ट डेट यू नो असे जाऊन आणि कार्लोस बाबांनी म्हणलं की विरोध ना यू नो इट्स वन थिंग इज वेरी क्लियर बट वी गॉन द राईट वे ओके अँड ते खूप प्रश्न मांडला नाव फ्रॉम माय सईड यू नो आय जस्ट रेज अ फ्यू थिंग्स लाईक नाव टीचर्स हॅव बीन सेंड फॉर ट्रेनिंग फॉर अ वन डे ट्रेनिंग प्रोग्राम टू बँगलोर बरं आसा ओके बट नाव वी आर स्टार्टींग इन दीस एकमिक इयर अँड वन्स द एकॅडेमिक इयर हेज स्टार्टेड वी आर सेंडींग दीस ट्रे टीचर्स फॉर ट्रेनिंग ती परतून येतली आणि ती मागीर आमच्या टिचरांक शिकतली इज दीस द टायम टू डू ऑल ऑफ दीस and who is going to suffer hmm. tomorrow you know these teachers are supposed to impart this nep curriculum this mnp format education to the students so when you are doing training for the teachers for now on the go on the go how are you how are students going to inculcate that you know absorb that hmm. point number 1 point number 2 you have sent the uh, teachers for training have you taken a review of teachers you second the second batch now but yeah. have you taken the review review of whether you know how, how much you have learned or how, what is the uh, level or quality of of that education which you have learned mm. and whether it will be helpful you have not done that okay come to the infrastructure you have said that okay grants have already been given grants have been distributed but as of now are our schools in a position to switch to the kind of a model you are projecting on paper? Hmm. Are are there uh, is there infrastructure in place uh, in terms of um, you know uh, restrooms maybe washrooms or tanka meals are we even ready for a full day school any of the schools uh, hmm. are we ready for a full day school at the government and offered whoever is going uh, for a full day school i mean there was some relaxation any of the schools have taken over that uh, offer from the department no

There are clusters, you know, you are supposed to. NEP propagates, you know, um, it talks about clusters of schools, you know, where a, a student can take subjects from various uh, colleges, you know, whichever subjects they like. Uh, where are those clusters? Are they going to come subsequently? Yes, you know, they, they may come subsequently. But what about the students now, if they want to specialize, maybe take hand pick some subjects? You are talking about foreign languages. Uh, do you have resources to talk uh, uh, teach uh, foreign languages like german you're talking about german or so, so many other languages do you have that uh, infra with you or resource with you i mean there's so many questions it's a huge issue i mean nep is not i mean he started well well and good but

जे ऑगमेंटेशन जावपा जाय कांय बदल जावपा जाय ते हळू हळू जावपा लागल्यात सरकार म्हणटा की सगळी सारकी करून जर आम्ही पॉलिसी इम्प्लिमेंट करपाक गेले केन्नाय जावचीच ना हळू आमी करतात स्टेप बाय स्टेप करतात आदार करत तुका आर्ग्युमेंट पडत <coughs> प्रमोद की लास्ट विका जे एनईपीचे क्वेश्चन गेल्ले म्हणजे वेस्ट झाले त्यांना दोन दिस ते दिसले की सरकार एन ई पीचे डिस्कशन जे आसा ते टाळपाक सोधत का किती असो एक दिसतोय हे पण मला दिसतं की आयच्या क्वेश्चन जो आशिल्लो एल्टनचा तेतून मुख्यमंत्री वेल प्रिपेर्ड जाऊन आणि ताण हे केले आता बरोबर असा एडवोकेट कार्लूस करिअरांजा मांडलो हो, आणि त्यांच्याकडे माझा सगळ्यांनी सहमत सगळे सहमत जाय कारण एनईपीचं कोणाक अपोज ना म्हटलं त्यांनी पण जर गडबडीन जर एनईपी जर इंप्लिमेंट केली जर त्याचे दुष्परिणाम जाऊ शकता शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक असो असा दावा आशिल्लो आणि तो काय प्रमाणात खरो असा काय डॉक्युमेंट त्यांनी हाडलेले की वेगवेगळ्या वे बोर्डाच्या हातून कशा इंप्लिमेंटेशन चाललं आणि तेच जर गोयंत जर अडॉप्ट केले जर किती प्रॉब्लेम जाऊ शकता तो सो गोन मला एन डी पीच्या हातून वेगळं विचार करून हा समज असा आणि मुख्यमंत्र्यांनी म्हटले जसे की एनईपीचे हातून जो टायम चेंज कर जा सरकार जाऊ ना जाऊ न ना म्हटल्या सरकारनं हे मान्य केलं की तुम्ही जसे म्हटले की आता काय सुविधा नसताना सुरू केल्या म्हणून सरकारने ते मान्य केलं की जो सुविधा जाय म्हणजे दनपार समज लेट मेरेन जर द स्कुलांक जे त्यांना एक फूड प्रिपरेशन करत त्या खात्री एक तयारी जय पडतली सगळ्या स्कुलाकडे बरी सुविधा म्हणजे टॉयलेट्स किंवा हे म्हणून जे असतात का किती ते पोचे पडतं लॅब जी जाय जातली एन ई पीचे इंप्लिमेंटेशन असल्याचं अजून काय जाऊ ने हे सुरू काय म्हणजे ते, का ते, आसा ते करा, कर काम सुरू असा मागीच एक महत्वाचं म्हणजे टिचर्स डेव्हलपमेंट सेंटर जो आता ताय सरकाराकडे काय अजून येणार ठोस असे सो ह्यो काही गजाल हा तो, का तो कार्लुस पेरेलान एक गजाल म्हटली की त्यांच्या कायद्याच्या हातून जस्टीस हरीड इज जस्टीस बरीड म्हणून असं हे खंय सो त्यांनी म्हटलं की एन ई पी हरीड इज पी बरीड म्हणजे असं जायना की फाल्यां एका गाड म्हणजे गाडपाची स्थिती सो म्हणून त्यांनी एक, एक सरकार सांगला की जे किती करतात ते सिस्टमेटीक करा आणि कर मुख्यमंत्री वेल प्रिपेअर त्याने सगळ्या मुद्द्याचे सांगले आणि शाळांचं साधन सुविधा आसा त्यो फाटल्या काही वर्षांच्या सरकार करी आशिल्लो आता उरलो एन ए पीच्या हातून गडबडीन इम्प्लिमेंटेशन करता का समज प्रमोद आम्ही फाटी जर उरले जात तितले नुकसाय जाताप म्हाका दिसता जे जे शक्य असा ज्यांनी ट्रेनिंग बेंगलोरा खात्री ट्रेनिंग बेंगलोर धाडले सो कोण दिसता लॅब हे तरी टेक्निकल हे सायंटिस्ट येवन गेले गोंयांत सो गजाली जर न्ही नी म्हाका दिसता की ते हळूहळू करचंच पडटले कारण सगळे बर्डन वांगडाच घेवप गोंयाक शक्य ना लोकिक एज अ पेरंट कित दिसता कारण व विषय असो जातो भीतर फक्त सरकारी पावड्याचे एक धोरण ठरले आणि ते सांगले की आज सांगून हे धोरण लागू जसे खूपशा बाबतीत जाता सरकारी धोरणांचे जा। असली हे धोरण न्ही हे धोरण असे जे एक तर समाजाचे आणि फुडल्या पिळगेचेर ताज खूप परिणाम त्याच बरोबर संपूर्ण तातूंत भितर वांटोय वाटोय जाय पार्टिसिपेशन जाय आसपा जाय ज्यारच हो इनिशिएटीव हे धोरण फक्त चालीक न्ही जाल्यार सक्सेसफूल जावपाक शकता एज अ पेरंट तुका दिसता की ज्या दिशेन सरकारान वाट धरल्या आणि खूप एक डिटरमाईंड पद्दतीन धरल्या ता तातूंत भीतर शॉर्टकमिंग्स आसतली वयर सकयल आसतले बट सरकार क्लियर असा की हे जाय म्हणून डू यू थिंक ती वाट जी आसा, ती सारखी असा उप सगळ्याच स्टेटिंनी जसे गोय सरकारन हे केलं पण पुढाकार घेतला तसं सगळ्याच बाकीच्या स्टेटींनी तो तितलो हे फास्ट वचं दाखवले ना आणि आम्ही जर स्कुलांनी पेरंट्स म्हणून सुद्धा पहिले जाल्यार ये व्हडलो जेन्ना चेंज जाता कंप्लीट सिस्टमी भितर चेंज जाता तेन्ना कम्युनिकेशन हे खूप महत्वाचे असतं आणि सी एम त्या टायमार हितून जर सांगलें की आमचं एज्युकेशन सेक्रेटरी ऑफिसरच तालुका वचून मिटींग घेता पण तरी असताना बारा तालुक्यांनी जर बारा मिटिंग झाले हो वेगवेगळ्या वे स्कुलांक मॅनेजमेंटाक मॅनेजमेंटांक मागीर तेजे उपरांत पेरंट्स उरतात त्यांचा नंबर खूप पर्यंत ही गजाल जाय फक्त टिचरांक कळ म्हण कारण त्याच्या उपरांत पेरंट्सचा रोल येतात ते, ते भुरगीं आणि पेरंटांचा नंबर तेंचे पर्यंत ती मेसेज आसतना तेंचे पर्यंत ते कम्युनिकेशन जाता आसतना ते किती जातात ते एन आतापर्यंत एनईबीची चर्चा मिडियान जाता सरकारी पातळीर जाता स्कुलाचे लेवलाचेर जाता लेवला पण लेवला। पेरंटा मदीं तसं तितलो प्रकारचं जागृती ना कितें बदलतले हितून आता ह्या फावटी सुद्दां सरकारान म्हटलं तिसरेक लायता नव्वेच्या लायता पण तिसरेच्या लेवलाक सुद्धा तिथे करप शक्य झालं आणि त्यांच्या ते हे केलं विड्रॉ असे टाईप न ते असे स्ट्रिक्टली वचना त्याचे सो हे प्रॉब्लेम हा की जेव्हा करता करतासताना सगळ्यांक कॉन्फिडंसात घेऊन वा सगळ्यांना अवेअरनेस करप हो एक प्रॉब्लेम हा ती एक चॅलेंज असमेंटा हे सगळे करता असताना आणि तिथून खूपशो ते इम्प्लिमेंट करतलो जाल्यार जी बारीक बारीक स्कुलां आहा तेंचेर तशें इन्फ्रास्ट्रक्चर ना त्यांची मॅनेजमेंट आहे तयारू करपाक शकना आणि गव्हर्मेंट स्वतः काय एडीड स्कुलान सुद्धा तितलो फंड पंपिंग करचो ना सो मागीर ते मधी विषय इल् की क्लस्टर करपाचे सगल्यो सुद्दां गजाली करता मॅनेजमेंट वेगवेगळे मेनेजमेंट सगल्यांक तूं एके कडेन हाडून सगळ्यांचं एके पेजीर येवपाक खूप प्रॉब्लेम जातलो बरोबर गव्हर्नमेंट हा स्कूल आहात आणि पेरंट हा हे तीन गजाली इंटर स्कूल असं क्लस्टर बिस्टर करत जय बाबा क्लस्टरची कारण की द कॉन्सेप्ट इज व्हेरी गुड हे एक फक्त फेसिलिटीच्या बाबतीतच नक्चरच्या ची बाबतीतच नॉईस ऑफ सब्जेक्टच्या बाबतीत क्लस्टरचा वापर जातलो असं सरकार म्हणतात अजून मेरेन ताजेर कॉंक्रिट का सुरवात झाली ना बट कॉन्सेप्चुअली सरकार क्लिअर असा एन ई पी क्लिअर असा चॅलेंजीस किती आमचे ऑन ग्राउंड सी प्रमोद एक दिसतं की इफ वी आर गोईंग टू गो दिस वे द वी आर गोईंग नव ट्वेंटी ट्वेंटी फोर आय थिंक वी शूड हॅव थॉट हेड अँड स्टार्टेड ऑफ इन ट्वेंटी ट्वेंटी सेल्फ आम्ही आता पय प्रमोद एक लास्ट ट्वेंटी ट्वेंटी टूव्हान्स केन्डेमिक आयल्लो I mean, you've seen the effect of pandemic on students. Yeah. I mean, the students who have come out of the system, uh, uh, you know, maybe at different levels, out of their schooling, out of their graduation, yeah. see the product and and you could see, I mean, it's no, no fault of theirs. It's because the the system which was yeah. hit by we pandemic... We were unable to function. Function. Yeah. So, now we are getting into NEP and now we are putting so much of chaos into the system that, you know, there is a fear that... Will the student be a victim of this chaos? That should not be. Hmm. So, course, I mean, whatever you want to do, I mean, it's very good. Everybody says, you know, we needed a change in the system of education. It has to be revamped. They have done it. That's fine. But you have been talking about NEP from 2022 during the pandemic time. So, why have you not gone in that direction? You had committees formed with Subhashirodkar as your, your task, uh, force. task force hmm. uh, head. There are so many other things which you have spoken about, but. Come 2024, academic year is starting, and you start crawling towards that system. I mean, that is not acceptable because, yeah. for the simple reason that uh, during this time, when we were talking to various stakeholders, including headmasters, they mm. were simply clueless about this what is, what is happening on the ground. I mean, there should have been clarity. There should have been clarity. एव्हरी हेड ऑफ इंस्टिट्यूशन शूड बी क्लिअरली ग्राउंड ते जर अवेअर असल्याचं टीचर्स आणि पेरंट्स अवेर जाऊ शकतले हा पांढऱ्या बाबा क्लस्टर्सचा मुद्दा असा लौकिकान बरं सांगले की एक वेगवेगळे मेनेजमेंटात एकटायन काम करचे पडतले सो so, टास्क खूप वडले आास्क तुगेले जसे जॉयल म्हणतात विदाऊट फॉरवर्ड प्लॅनिंग अचीव जाऊ शकता ऑन द गो ओके इट इज डिफिकल्ट इट इज नॉट ॲडवायजेबल बट प्रॉबेब्ली मॅनेजेबल बट विदाऊट फॉरवर्ड प्लॅनिंग हे किचकटीचे विषय असतात ते तांचे तग धरप शक्य जातले सरकार लक्षात घेऊन जात की सगळ्या जो स्कुलां जी आहात जवळजवळ एट हंड्रेड टू एट हंड्रेड फिफ्टी एप्रॉक्सिमेट स्कुलां जी आस ती सरकारच्या आसा सरकाराची गव्हर्मेंट स्कुलां असतात आणि वयर जी काय स्कुलां असतात तिथून एडेड स्कुलां जी असतात ती बहुतांश गोव्यातली ऍडेड जी आसात ती सरकार ग्रांट देत आणि थोडी प्रायवेट स्कुलां असतात सो म्हाका खंयच असे दिसना प्रॅक्टिकली की सरकार हेजें जे करपाचें हेतून किंवा फायदा मात क्लस्टर हायर सेकंड्रीचे तरी सुद्धा सरकाराकडे अरावंड सुमार हायर सेकंड्रीज असतात सगळं महत्वाचं कॉलेज सरकारच्या सरकाराकडे असा एक सेव्हन हंड्रेड प्रायमरी स्कूल असतात एक एक मग असं फोर्टी फाय मिडल स्कूल असतात सगळे आकडो जर पळलो जर सरकारच्या ताब्यात सगळे स्कूल असतात आणि इम्प्लिमेंटेशनाक व्हडली किती हे होऊचे ना आणि पॉलिसी खची पॉलिसी जी असा तर मग एज्युकेशनिस्ट हजेर बरे पण उलो शकतात सो खची पॉलिसी जी असा ती अशी फेज वायजूच इम्प्लिमेंट जावपाक जाय आणि ती बरी कारण तू वांगडा जर करपाक गेला तुझ्याकडे कायच ना पदरे खाना तर मला असं सरकारनं विचार केला की फेज वायज वाचपाचे ते मग सारखे सारखेच असतात या लोक क्लस्टर म्हटलं म्हणून हांगा दुसरी एक गजाल हा स्कूल्स जे एडेड स्कूल्स असतात पण न्हू स्पेशल तिथून पॉलिटिशन्स इन्वॉल्व असतात चडशे पॉलिटिशन पॉलिटिक्सांनी येऊच्या <laughs> पहिली स्कूल एक आपले माध्यम ते एज्युकेशन आता समज आता आम्ही एक थिवेची एक्झाम्पल घ्या म्हणजे एक्चुअली शेजारची स्कूल ही रायवल असतात एकामेकांचे स्टुडंट उकलून धरप दुसऱ्याचे एरियेन घुसप हलोली करता आता थिएचे धरले आता दोघू बी जे पी ना तांनाडचे आपले स्कुलांनी निलकंडचे आपले ते जर समज वेगवेगळे पार्टीचे असले थंू क्लास असल्यो सुद्धा गजाली ग्राउंड लेवलाचे इंप्लिमेंटेशनाक त्रास करपाक करतो तुम्ही म्हणटात की तू फक्त तांकां जसे ते आता एकाच भितर असतात तसे तांकां एकाच क्लस्टरा भितर येऊन <laughs> काम करत पडतं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंडर आणि वेगळे पार्टीचे आनी आणि प्रॉब्लेम आम्ही भितर पॉलिटिकल क्लस्टर्स खूप पळल्यात ताजे वारे शिक्षणाक लागून जाल्यार पुरो इतलेंच म्हणटा लोक एक दुसरा विषय जो आलो की जे डी जी पीन एक इंटरनल सर्क्युलर नोट काढला तो आणि तो बरंच चिंत करारखा की ओ, 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 ऐ, आ, आ ते म्हणतात पोलिसच तुगेले ड्रग्स आणि लागल्या आहारी आज हासा भीत व विषय आयो किती प्रकरण स्टोरी द गोवनचे आयतारा पहिले आणि पेपरांनी आलेली ती तो विषय पहिली आमदार भीत त्या विषयाचे ऑपोजिशन लिडर बी उन गेले की गोयची पोलीस स्टेशन ही ड्रग्स आणि सोऱ्यान स्वयंपूर्ण झाल्या म्हणून असे स्टेटमेंट पहिली ज्ञाले भाजी hmm. क्वेश्चनावर स्टार्ट जाऊच्या जा पहिली न्यूज पेपर युरी अलेमॉन द गोवन काढून माई ऑब्जेक्शन ऑबजेक्शन सीएमनू घेतलं त्याचे की पर पर हाडून पेपर दा तुम्ही फाटली हे चेक करणार त्याचे कंटेंट सारखे हा का गजाली केले त्या पण व विषय मेरेन पावलो जो मिडियान हायलाईट फाटल्या दोन दिसांक आणि पण त्याचे जसे उत्तर बी कसे ना ते मिडिया रिपोर्ट्स म्हणून सी ते स्किप करपाक पहिले की ते व्हॉरून सांगेच्या स्टोरीक लायले ते डिटेल्स सारखे नसले योग गजाली झाले पण हो जो विषय हा पोलिसांचे जे रेस्ट रूम असतात तिथून थंय खेळप जाता त्यांचे मागीर त्यांचे आल्कोल यूज जाता ड्रग्सू यूज जाता म्हणजे पोलिसांच नोट सांगता एस पी हेडक्वॉटरचे लेटर नोट जो सर्क्युलेट जाता आणि डीजीपीन त्याच्या उपरांत इंस्ट्रक्शन दिला की एस पी डिस्ट्रिक्टचे एस पी जे आहा दोन्ही त्यांच्यानी पोलीस स्टेशनचे सप्राईज विजीट दिवून ह्यो गजाली जातात खरं काय चेक म्हणजे जायचं इतके फुडें पावला म्हणतू त्यो गजाली Uh, जाता म्हणजे आणि तसे तिथून तथ्य आहे स्पष्ट जाता पण तो विषय विधानसभेत पावला पण ते पद्धतीन पावना तो चर्च पावला ना कारण तो मेन्शन केला विषय क्वेश्चन आवर सुरू जाऊच्या पहिली uh, सीएमान त्याचे ऑफिशियली uh, असो रिप्लाय देऊन ते मुद्द्याचे असं रिप्लाय देऊन त्यांनी तो पेपर मिडियाचं म्हणून तो क्रॉस चेक करून कुशीक नोडला जॉयल बाब खरे मेळ तुमक विचारपाशिल्ले की विषय किती का म्हणून कारण तुमचं पेपर दाखवलं पण हाय तुमक इतल्याच खाती विचारलं कारण मला लौकिकान हे सांगेल जाय आशिले की सीएमां सीएम म्हणतात तुम्ही पेपर खे सगळेच बरता ते खरे स्टोरीच्या बाबतीत हा सुरवात करता किती खरे कारण विधानसभेक जी चर्चा जर शकल ना ती सुद्धा चर्चा करप या ब्रेक आवरा भीत हे आमचे काम सो डायरेक्ट तुक विचारता प्रमोद एक आ... कॉन्फिडेंशियल सर्क्युलर तो यू नो द मिडिया गॉट देअर हँड्स ऑन ऑन इट एन नॉट ओनली द गोवन बट देर आर अदर मिडिया हाऊसीज वीच हॅव टेकन द स्टोरी फॉरवर्ड यू नो द पॉईंट हेअर वॉज तो कॉन्फिडेंशियल मशे आशिल्लो म्हणून तो मस्स हे दुखलो की आणि वॉट हॅप पण अशोच कॉन्फिडेंशल गजाली ज्यो सरकार लोकांकडच्या लिपोव त्यो भायर बाहेर काढत काम या बट देर इज नथिंग रॉंग इन द सर्क्युलर आय डोंट नो सो मच ऑफ हेजिटेशन एन्ड एम्बेरसमेंट ऑर धीस सर्क्युलर अँड आय टेल यू प्रमोद यु नो हेड्स ऑफ टू टू डी जी पी फॉर इश्युंग सच एक्टिव्ह बिकॉज हितून भितर एक गजाल असतात ती भितर की आमचे पोलीस समके असेम्लिंग इट वॉज been happening all this while and everybody knew about it It was an open secret but then issuing a explicit instruction directive saying that there will be spot checks and you will be monitored Yekota Yojinanguru. Yekota Yojinanguru. that means that the dgp has taken his role very seriously and he is trying to build confidence back again against the backdrop of what has happened in the last few months or few uh, last month itself

correct so because uh, earlier uh, Pramod, there were cases of senior police officers visiting uh, pubs yes. uh, discos and doing all sorts of nonsense you know you've seen uh, and getting uh, transferred also getting transferred getting suspended reinstated and yeah. transferred yeah. and you know we don't have to name them but i mean it's all been happening so there is some kind of a line which has been drawn now and that is very very good very good uh, pandrang bab दोन्ही गजाली जर उलयात मुख्यमंत्री म्हणतात प्रत्येक खेपेक पेपर बरयतात हाडटात आणि दाखयता म्हणून सगळेच मिडिया सांगता गजाली अशें करून हाडून फ्लॅश करपाची गरज ना असो एक तांचो त्यांची भावना आसात टिक बिक म्हणना भावना म्हणटा त्या तुमी उलोवं दुसरी गजाल हे जे सर्क्युलर आयला इंटरनल नोट जो आयला कॉन्फिडेंशियल मास्त डी जी पींचे एक मोठी जबाबदारी आ एक तर बाबान सांगले तशें पोलीस फोर्सा भितर एक ट्रस्ट जो आसा तो रिस्टोर करपाचो करी जी पीच्या ऑफिसाची जी एक प्रतिमा असा जी एक गरिमा ती रिस्टोर करपाची या दोनूय गजालींचेर सांगा पळय म्हाका प्रमोद शुक्रारा हे सर्कुलर बाहेर आले आयल्या सतरा तारखेक सतरा आमकां मेळा आणि सतरा तारखेक शनिवारा गोवन वार्ताच्या एकदम फ्रंट स्टोरी हाडली आणि सी एम सीएम जे म्हटलं की पेपरांनी हाडटा सगळे खरं ना पण पण हा सी एम सांगा सोदता की ह्या सर्कुलरचं इतकं लोकांनी हे केला म्हणजे की मला एक माझे आत्ता मेसेज असा दोन तीन की चीफ मिनिस्टरचं हो राईट स्टेप म्हणून म्हणजे जे चला इतकी म्हणजे बरेक कोण सोरप पिवप जुगार खेळप आणि नेल्सन जी नोटीस नोट जी काढल्या हे काढल्या तातून त्यांनी टॉबॅको सबस्टन्स शब्द वापरूक ना ड्रग शब्द वापरला सो खूप सिरियस विषय गोयभर जर पोलिसातल्या मध्ये जर असे चला असत नाही खूप सिरियस विषय आणि पोलीस काबार झाल्या हातून जुगारा म्हण अल्कोहोल कितीशा जणांचे मला हेल्थ चेकअप हा त्यांचे ते पोटात घेऊन फुडे भोवतात थोडे जाण काय कामाचें ना त्यांची हल्थ चेकपू करत आणि टाईम पडला ते दिवपाक जाय सो हो रायट स्टेप आणि फाटले दोन तीन महिने झाले प्रमोद हे गजाली हांवें जर इन्क्वायरी केली कित्याक का। जाली काय म्हणून जाल्यार जसपाल सिंग जे असेल डीजीपी त्यांना दोन तीन महिने झाले की हा गजाली डिपार्टमेंटात लक्षात आयल्यो की आमच्याच पोलीस ड्रग्सच्या हेतूनय असतात आणि सोरे पितात आणि जुगारू खेळतात म्हणून सो दोन तीन महिन्याच्या ते चालू आशिल्ले आणि नऊ डी जी पी जे आयो सतरा डी ती ऑर्डर इशू केली आणि ही पोलिसांच्या बऱ्या खातीर असा पोलिसांच्या फॅमिलीच्या बऱ्या खातीर असा सो so, मला दिसत मुख्यमंत्र्यांनी स्वागत आम्ही केलंच हा मिडियान स्वागत केला लोकांनी स्वागत केला की ह्या ह्या गजाची गरज आशिल्ली म्हणून फक्त इतकंच की ह्या ऑर्डरी खाती पोलीस डिपारमेंट मात तरी जाग्यावर येतले असे आम्ही अपेक्षा दोया आम्ही अपेक्षा दोया हा इतल्याचे थांबता दोन महत्त्वाचे विषय आशिल्ले दोन्ही विषय असे जे आमकां सगळ्यांक लागतात एक गजाल महत्वाची विधानसभेभित ही चर्चा जातात आज एन ई पीचे पंचेचाळीस मिनटं चर्चा झाली डिमांड्सांचे चर्चा जातल पण चर्चा जाऊन ते खरी लॉजिकल कंक्लुजना मऱ्या पावप महत्व हो। आणि तातूंतल्यान बोध घेऊन कृती जावप महत्वाची ते मागीर पोलिसेचे सर्क्युलर असू किंवा एन ई पी आसू तितलीच परत तसे पांडरंग बाबान म्हणले अपेक्षा दवरता आणि थांबता लौकीक बाब बाब पांडुरंग बाब थँक्स अ लॉट फॉर पार्टिसिपेटींग पैत्रॉर स्टुडंट नमस्कार